खुश आहात ना? खुशच राहा आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा. तर आज आम्ही जातोय उलवे या ठिकाणी, जे की पनवेलमध्ये आहे. तिथे माझ्या बहिणीकडे एक छोटीशी पूजा आहे, तिकडे आपण जातो. तर चला तुम्ही माझ्यासोबत. फ्रेंड्स, तर जिथे पूजा होती तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आमच्याकडे एक पद्धत असते, जिथे पूजा असते त्या ठिकाणी जे कोणी पूजेवर बसेल त्याला साडी गिफ्ट म्हणून दिली जाते. हे जे घर आहे ते त्यांचं नवीन घर आहे, आणि त्यांचं जे सध्या ते राहतात ते घर दुसरीकडे आहे. आम्ही तिकडेसुद्धा जाणार आहोत, तर थोड्या वेळाने आपण तिथेसुद्धा भेटू. शहरामध्ये घरं खूप छोटे छोटे असतात, त्यामुळे जेवणाची व्यवस्था बिल्डिंगच्या खाली केली. आता आम्ही जेवून घेतो. आता आम्ही आलो जिथे बहीण राहते सध्या, त्या घरी. फ्रेंड्स, आणि हे जे घर आहे त्या घरी माझी बहीण सध्या राहते. शहरामध्ये असूनही हे जे घर आहे त्यांचं हे बऱ्यापैकी मोठं आहे. आणि इकडे मंथन त्याच्या मामासोबत मस्त मस्ती करते. फ्रेंड्स, तर हे आहे उलवे सिटी, आणि आता आपण आहोत उलवे सिटीमध्ये. तर आता आपण जिथे आहोत ते माझ्या बहिणीचं राहतं घर आहे, आणि आधी जिथे गेलो होतो तिथे पूजा होती, ते मी तुम्हाला दाखवते. तर थोडं बाहेरचा लुकसुद्धा दाखवतो. तर पाहू शकता तुम्ही इकडे पूर्ण बिल्डिंगच बिल्डिंग आहेत, कारण हे अगदी पनवेलच्या जवळच असल्यामुळे हे पूर्ण एक मोठी सिटी आहे, तुम्ही पाहू शकता. शहरामध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी एकच जागा असते, ती म्हणजे गॅलरी. आणि त्यांनी गॅलरीमध्ये थोडीफार का होईना झाडं लावली आहेत, जेणेकरून थोडंसं गॅलरीमध्ये बसल्यानंतर चांगलं वाटावं. तर चला आता आम्ही निघतोय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.